निफाड तालुक्यातील चांदुरी नजीक शिंपी टाकळी फाटा या ठिकाणी नाशिकचे छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग या ठिकाणी दुपारच्या सुमारास धावत्या शिवशाही बसला भीषण आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत बसमधील 5 ते 6 प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. नाशिकचे छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग शिंपी टाकळी फाटा या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. शिवशाही बस क्रमांक MH9FL 0477 ही बस नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना दुपारच्या सुमारास या धावत्या बसमध्ये इंजिनच्या बाजूने धूर निघत असल्याचं वाहकाच्या लक्षात आलं. वाहकाने तात्काळ सदरची बस थांबवून सतर्कतेने बसमधील अंदाजे 5 ते 6 या बसमधले प्रवासी यांना खाली उतरवून दिले. त्यानंतर काही क्षणात बसने मोठ्या स्वरूपात पेट घेतला. या आगीत ही संपूर्ण बस भक्ष्यस्थानी पडली आहे. सदरच्या घटनेमुळे नाशिकचे छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग वाहतूक ठप्प झाली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जमली होती. चांदुरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर गडाक, सोमनाथ कोटमे, करडिले, त्याचबरोबर किरण वाघ, सुरज पगारे, सचिन कांबळे, निलेश नाठे, गोकुळ ठरले या ठिकाणी घटनास्थळी उपस्थित होते. नाशिककडून संभाजीनगरकडे जाणारी शिवशाही बस हिला चांदुरी टाकळी फाटा या ठिकाणी आग लागली आहे. या ठिकाणी आमचे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व आपदा मित्र यांनी सर्व प्रवाशांना सुखरूपपणे या बसमधून बाहेर काढलेलं आहे. या बसने इतका मोठ्या प्रचंड प्रमाणात आग घेतलेली आहे, आगीचं स्वरूप आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अग्निशामक दल आलेलं नाही आणि या ठिकाणी आपदा मित्र आणि आपत्ती व्यवस्थापन समितीने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे. स्थानिक नागरिकांनी यावेळी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती देखील समोर आली आहे. जागर जनस्थानसाठी योगेश सगर, निफाड.